नागपूर मध्यवर्ती कारागृहाच्या वतीनं कारागृहातील जे शिक्षाबंदी आहेत त्यांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे या ठिकाणी विक्री व प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि आत्ताच माननीय डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय साहेब सेवानिवृत्त पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आजच्या या दिवाळी मेळाव्याचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये कारागृहातील बंद्यांनी अनेक सुंदर या ठिकाणी वस्तू आपल्याला पाहावयास मिळत आहेत। यामध्ये लाकडी वस्तू आहेत, लोखंडी वस्तू आहेत, पंत्या आहेत, आकाशकंदील आहेत आणि आमचे खास करून बेडशीट, टॉवेल, जे काही दिवाळी सणाला आपण एकमेकांना गिफ्ट देतो त्यासाठी उपयुक्त अशा प्रकारच्या अनेक वस्तू या ठिकाणी आपण समाजातील लोकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर आजच्या या आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करते की त्यांनी आमच्या कारागृहातील बंद्यांनी बनवलेल्या ज्या वस्तू आहेत या विक्री प्रदर्शनाला या ठिकाणी भेट द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा। आणि निश्चितच आजच्या या माध्यमातून मी एकच संदेश देऊ इच्छितो की आज आम्ही कारागृहातील बंदी जरी हा त्याच्या दिवाळीच्या सणाला कुटुंबियापासून दूर असला तरीसुद्धा त्यांनी बनवलेल्या वस्तूंमुळे अनेकांच्या घरामध्ये ही दिवाळी सण साजरा होणार आहे आणि हीच खऱ्या अर्थानं आमची दिवाळी आहे। त्यामुळे निश्चितच कारागृह प्रशासनाचा सुधारणा व पुनर्वसन उपक्रमाअंतर्गत हा जो या ठिकाणी माननीय अप्पर पोलीस महासंचालक श्री प्रशांत बुर्डे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय श्रीमती स्वाती साठे मॅडम कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी दिवाळी मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी आपण सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद।